हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला हे छोटेसे असे पफ स्टिचचे फुलं कसे विणायचे हे शिकवणार आहे. खूप सुंदर दिसतात आणि कोण्याही डेकोरेशनमध्ये तुम्ही वापरू शकता. बघू शकता किती क्यूट दिसत आहेत आणि वेळ पण खूप कमी लागतो, अगदी 1 ते 2 मिनटामध्ये फूल बनून तयार होतात. तर तुम्ही कोणीही डेकोरेशनमध्ये याला वापरू शकता. तोरणपट्टीवर डेकोरेट करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार कोणत्याही डेकोरेशनसाठी तुम्ही हे फूल वापरू शकता. तर मी माझ्या चॅनलवर याचे खूप फायदे सांगणार आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चला तर मग आपण हे पफ स्टिचचे सुंदर फुलं विणायला सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथे मी जांभळ्या कलरची लोकर घेतलेली आहे आणि 10 नंबरचा क्रोशा हुक घेतलेला आहे आणि कात्री. तर इथे मी सिंपल पफ स्टिचच घातलेले आहेत आणि 6 पफ स्टिच घालून हे सुंदर असं फूल तयार केलेलं आहे. तर चला मग विणायला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, एक मॅजिक रिंग विणायची आहे. मॅजिक रिंग विणण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम 2 बोटावर धागा 1 वेळेस गुंडाळायचा आहे आणि दुसऱ्या वेळेस आपल्याला क्रॉसमध्ये गुंडाळायचं आहे. हे बघू शकता, म्हणजे अशी आपली गुणेलेची फुल्ली आली पाहिजे. आता ह्या समोरच्या धाग्याच्या खालून सुई घ्यायची आणि हा मागचा धागा ओढून घ्यायचा. हे झालं आपलं मॅजिक रिंग. तर मॅजिक रिंगचा मी सेपरेट पण व्हिडिओ टाकलेला आहे, तर माझ्या चॅनलवर जाऊन एकदा नक्की चेक करा. आता आपल्याला काय करायचं आहे, 1, 2, 3 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि इथे आपल्याला पफ स्टिच विणायचे आहेत. तर पफ स्टिच विणताना काय करायचं आहे, ह्या 3 साखळ्याच्या आकारामध्येच आपल्याला धागा ओढून धरायचा आहे. 1 सुईवर आपल्याला धागा ओढायचा आहे, 2 आणि 3. आणि जे आपण 3 साखळ्या घेतल्या होत्या ते 4 वेळेस इथे मी धागा ओढून घेतलेला आहे आणि परत 1 साखळी घेऊन आपल्याला याला पॅक करायचं आहे आणि आणखीन 1 साखळी घ्यायची आहे. परत ह्या रिंगमध्ये आपल्याला सेम पद्धतीने 1, 2, 3 आणि 4 4 वेळेस धागा ओढायचा आहे आणि परत ह्या सगळ्या धाग्याला एकत्र काढून घ्यायचं आणि साखळी घेऊन जोडून घ्यायचं आणि परत 1 साखळी घ्यायची. तर सेम आपल्याला 6 वेळेस रिपीट करायचं आहे. आणि जर तुम्हाला फुलाची जाडी लांबी जरा मोठी हवी असेल तर तुम्ही सुईवर धागा थोडा लांब ओढू शकता. आणि इथे मी 4 वेळेस सुईवर धागा घेतलेला आहे, तुम्ही 5 किंवा 6 वेळेस पण घेऊ शकता. तर सेम पद्धतीने आपल्याला इथे 6 वेळेस रिपीट करायचं आहे. 1 साखळी घ्यायची, 1, 2 आणि 3 वेळेस झालेलं आहे, आणखीन मी 3 वेळेस कम्प्लीट करून घेते. तर हे बघू शकता फ्रेंड्स, इथे मी 6 वेळेस कम्प्लीट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही मॅजिक रिंग ओढून घ्यायची आहे, घट्ट ओढायची आहे मॅजिक रिंग. आणि 1 साखळी घेतलेली आहे मी. तर आता आपल्याला ह्या पहिले जे आपण पफ स्टिचमध्ये 3 साखळ्या विणल्या होत्या, तर ह्या 3र्या साखळीवर आपल्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. आणि स्लिप स्टिचने जोडल्यानंतर आपल्याला हा धागा कट करून घ्यायचा आहे. तर इथे मी धागा कट करून घेते. हे आता आपल्याला ओढून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि जो आपला पहिला धागा होता आणि हा धागा, याची एक आपल्याला सिंपल गाठ मारून घ्यायची आहे जेणेकरून हे निसटणार नाही. आणि गाठ मारल्यानंतर आपल्याला याच्यामध्येच लपवून घ्यायचं आहे. तर दोन्ही पण धागे आपल्याला या फुलामध्येच लपवून घ्यायचे आहेत. खूप सोपे आहेत विणायला हे फुलं आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात.
आणि डेकोरेशनसाठी तर खूपच छान दिसतात। तर एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। तर हे बघू शकता आपले सुंदर पफ स्टिचचे फुलं तयार झालेले आहेत। तर याच्यावर तुम्ही असा एक मोती पण लावू शकता, सुई धाग्याने शिवून घेऊ शकता किंवा याला चिटकून पण घेऊ शकता। खूप सुंदर दिसतात मोती याच्यावर, हे बघू शकता। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।